Balumama mi sharana alo tujha paya maje sona bai shama tar ekar kutla gaav hech gaav khamkrawadi khamkrawadech bar tar karache mi kay ghevun alay tumhi ita bagya madhe tandul ha natne ha ratti nat maji natsun ha jimpaz kapar ha युनाली टूपी जिंपरचं कापड बर युनाली बर नाचणं म्हणजे कसलं नाचणं घेऊन आलाय ते पांढरं नाचणं पांढरं नाचणं मी पहिल्यांदाच ऐकलं पांढरं नाचणं कसलं असतं ते एवढी कणसायचं हा कणस पांढरं नाचणं भाकरीमा कसल्या पांढऱ्या होत्या त्याच्या होय होय नाचण्याच्या भाकऱ्या आपल्या ह्याच्या होत्या तांबड्या होत्या नाही नाही आता या पांढरं नाचणं तांदळाच्या भाकऱ्या तांदळाच्या भाकर सारखं आम्ही तांदळात मिसळता तांदळात मिसळतो ते आणि भाकरी करतात हे तर नाचणं घेऊन आलाय सर तुम्ही होय लोक माझं घेऊन आलाय नाचण्याचं पीठ काय नाचणं नाचणं घेऊन आलाय नाचणं आणि पीठ पाहिजे असेल तर पीठ बी आण पीठ बी आण तांदूळ नाचणं रात्री तावेळ टोपी जिंपचं कापड तांदूळ ओटी भरायचं ओटी भरायची नाचून बरोबर नाचवाची नाचवाची तुमच्या घरात कोण कोण असते आई आमच्या घरात आम्ही नऊ जण माणसं आहेत नऊ जण आहे कोण कोण आहे सांगा की नाव सांगू होय नाव नको कोण कोण आहे सांगा मुलगा हे अस थोरल्या लेकापशी मी आहे आम्ही नवरा वेकू बर दोघ जण बर नवरा वेकू तिथन दोघ नातू आहेत बर दुगी नाती दिल्या थोरल्या लेकाच्या बर बर नातवाच्या नातवाला माझ्या दोघ लेक आहेत बर आणि सुन माझी आणि दोघं लेखा तिघ जण लेखाय तुम्हाला बाळूमामांची मालिका बघताय का ना टीव्हीवर बघताय बघताय सा किती वाजता लागते किती वाजता बघताय एकदा सातला बी लागते एकदा नऊला बी लागते बघताय सर काय आवडलं त्या मालिकेत कुणाचं काम आवडतंय कुणाचं काम आवडतंय पोर आमची माझ्या नातवानं ह्यात भरून घेतलंय कशात मोबाईल मध्ये होय होय तिकडे काम आहे का नाही त्या कामावर तिकडे जातोय ते बाळूमामाचं तिकडे लावतो बरोबर आता याला आहेत कागल्याला आहेत कामावर कागल्याला आहेत काय कागल्याला मामांच्या विषयी काय वाटतंय बाळूमामांच्या विषयी काय वाटतंय सांगा की आता मला काय करते लेखा बाळूमामांच्या विषयी काय वाटतंय कसं काय तुम्ही भक्तीला भक्ती आहे की आमची भक्ती आहे भक्ती आहे की पाया पडतावं बाळूमामाचं रोज नाव घेतावं टीव्हीच बाळूमामाचं पुटला पाया पडतावं आधी बाळूमामाच लावतो आधी बाळूमामाच लावताय जुती वाच लावली की बाळूमामाच असं आहे सांग बल बाळूमामांच्या नावानं सांग बल ज्योतिबाच्या नावानं सांग बल नाव सांगा आहे तुमचं सोनाबाई श्यामात खामकरवाडी खामकरवाडी लय तुझा भाऊ वेळ करतोय मित्रांनो कारभार आम्हाला कधी भेटत नाहीत पण हमखास भेटणारे आमचे पाटील कारभार कधीच भेटत नाहीत मला खरं पाटील हमखास भेटतात सकाळचं सांगा जरा वातावरण काय काय असतं कसं काय बकऱ्यांचं दूध पाण्याचा कार्यक्रम वगैरे कसं काय काय लवकर लवकर उठा लागते मेनकेन आमच्या लवकर तरी साडेपाच सहाला उठून उठली तर आपली खांडात जायची त्याला खांडात आपली पिल्ली पाजणी पिल्ली पाजवाली आपली औषध पाणी करणे मग चहा नाश्ता वगैरे असतोय मग चहा नाश्ता वगैरे झाली नंतर आठ साड्याला आरती जा आरती झाल्यानंतर मग प्रसाद घेतल्यानंतर मिळते जाते आपली घरी आपल्या खांडात खांडा जातात पिल्ली वगैरे काढून सगळी जाते आता कर्नाटकात होता त्यावेळेचं तुम्ही आणि आता तुम्ही लई फरक आहे आता तुमच्यावर जबाबदारी वाढली आहे त्याविषयी सांगा काय कारण कर्नाटकात मी आलो होतो त्यावेळेस जबाबदारी एवढी नव्हती पहारा करणे हे बाकी सगळं सटरपटर काम करणे ही जबाबदारी होती आता जबाबदारी वाढली आता आमची जिम्मेदारी वाढली ना काय मामांची म्हणायची मामांनी कुठलं कुठं नेऊन ठेवले आता तुमच्यावर काय जबाबदारी आहे सांगा आता आमची सध्या देवपूजा करणे देवपूजा देवपूजा करणे किरकोळ किरकोळ इकडे तिकडे मुलांना मेलक्यानं काय लागलं असं आपली सेवा करणे त्यांची मुलांना काही म्हणजे आपल्या मेलक्यानं काही तटत नाही आपण आपल्यावर थोडक्यात प्रमोशन झालं तुम्ही हा थोडक्यात मामाने प्रमोशन दिलेलं आहे मामांची इच्छा आपण तर काही हे करणार बरोबर मामांची इच्छा पुढे काही कुणाचं काय चालत नाही तुम्ही तुमचं सेवा केलेलं फळाला आलं फळाला
मामा एवढी सेवा मी बघितलं पाटील त्या ह्याच्यामध्ये कर्नाटकात कर्नाटकात आम्ही आलो होतो काय सेवा तुम्ही तुमची असायची काय सगळेच खरंच त्याचं काहीतरी फळ मिळालं मामानीच केलं ना मामाने ह्याच्याशिवाय आमचं काही चालत नाही चालत नाही खरंच आहे सांग बरं बळवंतच्या नावानं सांग मित्रांनो नमस्कार विलेपार्लेवरून आपल्या कुटुंबातील सदस्य आलेत भेटायसाठी भेटण्यासाठी तर आपण त्यांची आता ओळख करून घेऊया काही ओळख करून द्यायचं यांची माझे मिस्टर तुमचं नाव सर मी सरिता वालम पार्ल्यावरून आली आहे पार्ल्यावरून मिस्टर यशवंत वालम मुलगी निकिता वालम माझा मुलगा लास्ट नंबर कौशिक वालम आणि नातू रियांश वालम आता घेतलाय आपण माझा मुलगा हाय करके सगळ्यांना रोहन विजय रोटे खूप छान वाटलं त्यांच्या युट्यूबमुळे आम्ही आम्हाला अगदी जिवंत बाळूमामांची माणसं इथे भेटली आणि यावंसं वाटलं आम्हाला म्हणून मला राहत नव्हतं की कधी येते आणि त्यांचं दर्शन पावन झाले आणि आज बाळूमामा हे तुमच्या आम्हाला कानाकोपऱ्यात ते कधीच भेटले नव्हते कुणालाच तर एक सान्निध्य तुम्ही प्राप्त झालेलं आहे त्या भक्तांसाठी खास आणि या युट्यूब भक्तांचा मोबाईल या माझ्या मुलांनी दिला माझ्या मुलांनी दिला त्याच्यामुळे युट्यूबचा मला हा मोबाईल पण आवडत नव्हता त्याच्यामुळे या युट्यूबमुळे मला सगळं तुमचं माहिती मिळाली आणि खरं बाळूमामांचा देव मला देव भेटला आज भक्तांसाठी तुम्ही एकदम सान्निध्य प्राप्त झालेलं आणि खरं वास्तविक हे माझं नाही आहे ते मामाच करून घ्यायला करून घेतात सान्निध्य सांगतो प्रत्येक वेळेला असा क्षणाक्षणाला असा अनुभव येतोय बराचसा अनुभव येतो की आम्ही कायच नाही परवा आम्ही ह्याला गेलतो कुठं कपलेश्वरला कशामुळे गेलो इथं बंद होतं मंदिर त्या दिवशी आम्हाला माहित नव्हतं आम्ही आलो आल्यानंतर तुमच्या युट्यूबवरची माहिती बघितली आणि आम्ही तिथे गेलो तिथं प्रसाद होता आम्ही जेवण बिवून घेतला आमुष्या दिवशी गेलो तरी आम्हाला तिथे त्यांच्या घरी जाऊन तुम्ही ते सगळे दरवाजे चिन्ह दाखविले ती चिन्ह सगळी पाहून आलो कधी नाही घरच्यांना टाइम देता की नाही तुमच्या घरच्यांचा पण मोठा अगदी हात आहे की सगळं अगदी तुम्ही बाहेर एवढे सर्वांची मुलाखत घेणं यांनी एवढं करून ठेवलं आहे यांनी एवढं तयार करून ठेवलंय की संपता संपेना झालं सगळं काम सोडून करायला तर संपेना आणि तुमच्या कृपेमुळे आम्हाला जे भक्त कधीही पाहायला मिळाले नव्हते ते भक्त आज मला पाहायला मिळालेले तुमच्या कृपेने बाळूमामांच्या नावाने चांगलं बोल रे बाळा बाळूमामांच्या नावानं चांगलं मित्रांनो आपल्या कुटुंबातील सदस्य आले इथं बघा नंबर 6 मध्ये तर त्यांच्या मी ओळख करून घेतो मी अरविंद लक्ष्मी शेळके उमरज सातारा कराड तालुका आदमापूरला आलो होतो सहज संतोषरांचे व्हिडिओ वगैरे मी बघतो लाईक करत असतो आणि योगायोगाने आदमापुरात चौकशी केली आणि आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि योगायोगाने मामांच्या आशीर्वादाने सर्वच योग जुळून आलेला आहे आणि आज संतोषरांची गाठ माझ्या आयुष्यातील एक क्षणिक अगदी असा मला बोलताच येत नाही एवढा आनंद झालेला इथं आणि प्रसाद वगैरे घेतला मामांचं दर्शन झालं आणि आज खूप इथे येऊन मामांचा आशीर्वाद पाठीशी आहे इथून पुढे राहणार आहे संतोषर भेटले इथून पुढे भेटतील आणि आज खूप भाग्याचा दिवस आणि तोही लग्नाच्या वाढदिवसादिवशी आलेला आहे आज तुमचा लग्नाचा वाढदिवस आहे बहिणींची ओळख करून द्या की माझी पत्नी सुरेखा अरविंद शेळके चापा एक तीर्थक्षेत्र आहे पाटण तालुक्यामध्ये हा तेथील एक 2-3 किलोमीटर खराडवाडी म्हणून छोटस गाव आहे त्या गावातील आहे ते माहेर आहे लग्नाला 17 पूर्ण झाले 17 वर्ष पूर्ण झाले अरे बाबा अगदी खुश कुटुंब आहे चांगलं कुटुंब आहे तुमचं सांग बोला बाळूमामांचं नाव सांग आणि काय बोलायचं तुम्हाला मेतकेला कसं कसं आला सांगा आम्ही उमरजवरून डायरेक्ट
कागलला आलो. कागलवरनं आदमापूरला येतो, नेहमीच येतो. आठवण आली की असं काही सांगता येत नाही, आमोशीचा योग काही येत नाही, पण परवा पण येऊन गेलो आणि आता आज आलो. आज सुट्टी काढली आणि म्हटलं जाऊया. तिथे चौकशी केल्यानंतर हे सर्व झालंच. मी बोललो सर तुमच्या भावी आयुष्यासाठी आमच्या सगळ्या ह्या कुटुंबाकडून, तुम्ही पण आपल्या कुटुंबातले सदस्य आहात, पण आपल्या सगळ्या कुटुंबाकडून भावी आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होती ही मामांच्याकडे प्रार्थना. चांगलं.